न्यू लाईफ फाउंडेशनच्या अध्यक्षा कोमल पवार गोडसे यांच्यावर हृदय आणि फुप्फूस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली त्यानंतर पुनर्जीवन मिळालेल्या कोमल यांनी अवयवदान चळवळ पुढे नेण्यासाठी अखंड प्रयत्न केले दुर्दैवानं त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला पण त्यांचा स्मृतिदिन यापुढं अवयवदान प्रतिज्ञा दिन म्हणून पाळला जाईल अशी माहिती जिजा सोशल वेलफेअर असोसिएशनच्या नेहा देसाई यांनी दिली जिजा सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या वतीनं कोल्हापुरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या आणि त्यानंतर अवयवदान चळवळीसाठी झटलेल्या कोमल पवार गोडसे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला पुनर्जीवन मिळालेल्या कोमल यांनी अवयवदान चळवळीच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतलं होतं एखादा अवयव निकामी झालेल्या व्यक्तीच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी अवयवदान खूप महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन जिजा असोसिएशनच्या नेहा देसाई यांनी केलं कोमल पवार यांचा स्मृती दिन यापुढे अवयवदान प्रतिज्ञा दिन म्हणून पाळला जाईल असं त्यांनी सांगितलं यावेळी कोशिश फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षा कुराडे डॉक्टर राधिका जोशी चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रवीण माने विजय गायकवाड सुप्रिया सिंगन नैना मोरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या